ईव्हीएमला दोष देणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांची अवस्था बुद्धू आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यासारखी असून जो परीक्षेत नापास झाल्यावर पेनाला नालायक ठरवतो अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर केली आहे. भाजपचा जनादेश हा ईव्हीएमचा दोष नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15 वर्षांच्या काळात त्यांना आलेल्या सत्तेची माजोरी आणि मुजोरीमुळे जनतेनं नाकारलेला कौल असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले. जालना जिल्ह्यातील अंबड येथे महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. काँग्रेसवाले आता ईव्हीएमला दोष देतात. मी त्यांना सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था कशी आहे, तो एक बुद्धू पोरगा असतो ना जो नापास होतो, परीक्षेला जातो, काहीच येत नसतं, चुकीची उत्तरं लिहितो, चुकीची उत्तरं लिहिल्यामुळे 0 मार्क मिळतात, नापास झाल्यावर गुणपत्रिका घरी येते, वडील विचारतात बापू नापास काहून झाला, तो म्हणतो काय सांगू, मी तर मेरिटमध्येच येणार होतो पण माझी पेन नालायक होती म्हणून मी नापास झालो. असे नापास झालेले काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक ईव्हीएमला त्या ठिकाणी दोष देतात. हा ईव्हीएमचा दोष नाहीये. 15 वर्ष तुम्हाला सत्ता दिली, या 15 वर्षामध्ये सत्तेची माजोरी आणि मुजोरी एवढी होती की जनतेला तुम्ही त्या ठिकाणी साथ दिली नाही, जनतेच्या समस्या तुम्ही समजून घेतल्या नाहीत आणि म्हणून जनतेने तुम्हाला नाकारलं. आता जनतेमध्ये चालले आहेत, बऱ्याच जनतेत गेले तर 2-4 जागा मिळतील. मागच्याही लोकसभेमध्ये यांना विरोधी पक्षनेता बनवता आला नाही तेवढ्याही जागा मिळाल्या नाहीत, याही लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता बनवण्या इतक्याही जागा मिळाल्या नाहीत आणि आता महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेस राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेता बनवण्या इतपत देखील जागा मिळणार नाही.